आपल्याला फक्त आणि फक्त विकास करायचा आहे. आपल्याला देशाच्या 140 कोटीचं भवितव्य हे डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला आगेकूच करायची आहे. मी आपल्याला सगळ्यांना या नेते मंडळींच्या साक्षीनं शब्द देतो की हे सगळं करत असताना ही विकास गंगा महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचवत असताना त्यामध्ये कुठलाही आपला लोकसभा मतदारसंघ जे महायुतीचे उमेदवार निवडून येतील त्या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीत आम्ही कुठं कमी पडणार नाही. परंतु तुम्ही खोट्या नाट्या प्रचाराला आणि भावनिकतेला तुम्ही त्या ठिकाणी साथ घालण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकाचे दिवस असतात, त्या त्या दिवसात त्यांनी कामं करायची असतात, परंतु ते दिवस त्या ठिकाणी बाजूला गेल्यानंतर दुसऱ्यांना पण संधी त्या ठिकाणी द्यायची असते. हे वर्षानुवर्ष जसं पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून चालत आलेलं आहे, पुढेही हजारो वर्ष चालणार आहे. आपण पण त्या गोष्टीचा विचार हा केला पाहिजे. आणि त्या प्रकारे माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. एकंदरीत माझ्या मुस्लिम समाजाने देखील कुठं आपल्याला कुठं अन्याय होईल अशा प्रकारची त्या ठिकाणी भीती मनामध्ये बाळगू नये. एकनाथ राव शिंद्यांच्या सरकारने सगळ्यात जास्त आजपर्यंतच्या काळात अल्पसंख्याक विभागाला निधी दिला. कधी मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपयाचं भाग भांडवल दिलेलं नव्हतं, ते त्या ठिकाणी एकनाथराव शिंदेंच्या सरकारने दिलेलं आहे. ही गोष्ट विसरता कामा नये. इतर पण कामाला निधी दिला आहे. आणि संविधान, घटना आणि लोकशाही आणि निवडणूक याबद्दल तर नेहमीच निवडणुका आल्यानंतर विरोधक. आता संविधान बदलणार, घटना बदलणार, लोकशाही खतरे में, आता निवडणुका होणार नाही इतकं दादांत खोटं बोलतात. मित्रांनो, असं कधी आपल्या देशामध्ये होणार नाही. मोदी साहेबांनी तर संविधान दिन साजरा करण्याचं काम मागं 75 वर्षात कुणाला जमलं नाही, ते मोदी साहेबांनी केलं. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आज जगामध्ये अतिशय सुंदर देखणा अशा पद्धतीनं बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा इंदू मिलच्या परिसरामध्ये तेही काम जोरात चाललेलं आहे. त्यालाही कुठेही निधीची कमतरता आम्ही पडू देत नाही आहे. मग आपले छत्रपती संभाजीराजे असतील किंवा बाकीच्या सईबाई असतील, इतर अनेक ठिकाणी मालोजीराजांचा समाधीचा जीर्णोद्धार असेल, असे प्रचंड कामं आपण हातामध्ये घेतलीत. जेवढे सांगेल तेवढं कमी आहे. परंतु माझी विनंती आहे, आज प्रचंड संख्येने भर उन्हामध्ये तुम्ही सुमित्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्याकरता इथं उपस्थित राहिला, त्याबद्दल महायुतीच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं मी तमाम कार्यकर्त्यांना, तमाम मतदारांना, तमाम माझ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. आणि आपण स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीनं समजून आपण सगळ्यांनी इथं, देवेंद्रजी तुम्ही आहात इंदापूरला, हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा भरणे आणि तिथले सगळे एकत्र आले, प्रवीण माने आणि बाकीचे सगळे, तर तिथं लीड 100% मिळालंच पाहिजे. ते मिळण्याच्या करता ते मदत करतायत. आमच्या पुरंदर हवेलीमध्ये विजय बाप्पू शिवतरे असतील, जालिंदर भाऊ असतील, बाबाराजे त्या ठिकाणी असतील, अशोक टेकावडे असतील, आमचे बाकीचे त्याच्यामध्ये दिगंबर दुर्गाडे आणि सगळे सहकारी असतील, ते तिथं प्रयत्न करतायत. तिथंही आपल्याला लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही. बारामतीमध्ये लीड मिळणार का नाही हे बारामतीकरच सांगतील. त्याचबरोबर खडकवासला तर नेहमीच भाजपच्या पाठीशी उभा राहिला आहे. अहो, तिथं रासपला चिन्ह माहिती नसताना 65,000 लीड दिलं. आता सगळ्यांनी काम केलं तर माझा खडकवासला देखील 1,00,000 पुढं लीड दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच पद्धतीनं मुळशी बोरवेला ह्याच्यामध्ये कुलदीपजी गोंडे देशमुख आपल्याबरोबर आलेत, बाकीचे सहकारी आपल्याबरोबर आहेत, आणि त्याच्यामुळं तिथंही चांगल्या प्रकारचं मताधिक्य त्या भागातली जनता दिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. त्याचबरोबर आपला पुरंदर बारामती दौंडमध्ये आज जोडी चाललेली आहे, मिस्टर अँड मिसेस राहुल कुल आणि आप्पा पण शेजारीच बसलेले आहेत. तर तुम्ही जोगं बरोबर असताना
प्रेमसुख कटारिया जी बरोबर असताना, वासुदेवराव काळे बरोबर असताना, बाकीचे सगळे आमचे सहकारी बाबा जाधवराव बाबा जगदाळे हे सगळे बरोबर असताना आपण तिथं एकोप्याने काम करा. त्याच्यामध्ये तुम्ही आला तर तुमचेही कार्यकर्ते, तुमच्या कार्यकर्त्यांच्या विचाराचे मतदार ते पण त्या ठिकाणी बरोबर आले पाहिजे. ज्या ज्या गोष्टी देवेंद्रजींच्या समोर ठरल्या त्या पूर्ण करण्याचा शब्द आजच्या सभेच्या निमित्तानं मी अजित पवार तुम्हाला सगळ्यांना देतो. आपण फुले, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचा स्मारक देखील चांगलं करतोय. बिडेवाड्यामध्ये आपण काम करतोय, लवजी साळवे स्मारकाचं आपण काम करतोय, मातंग समाजाच्या करता आरटी आपण आणलेलं आहे, खूप काही आपण केलेलं आहे, खूप काही अजून आपल्याला करायचं आहे. त्याकरता सुनेत्रा पवारांच्या घड्याळ्याच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबा. काही जण म्हणतात त्या नौखे आहेत. अरे अजित पवार 91 उभा होता, नौखा होता, तिथं सभा करताना हातपाय लटलट लटलट कापत होते, कारण नवीन सुरुवात होती.